नमस्कार, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर ओम पंखा आणायला गेला होता, मी पण गेले होते सोबत, आणि नंतर तो गेलेला मग, आणि त्याने आणला हा पंखा. मला त्यांनी सांगितलं होतं मम्मी चल माझ्यासोबत म्हणून, आणि मी त्याच्यासोबत गेली होती. आणि मग मला बोलला तो मम्मी आपल्याला पंखा घ्यायचा आहे, तर कसा आहे पंखा ते पण सांगा. आणि त्यांनी हा पंखा फक्त आणि फक्त माझ्यासाठी हा पंखा आहे ना मम्मी माझ्यासाठी आणला आहे, कारण त्यांनी साखरमाळा आणि ते हड्डे असतात ना ते विकले ना होळीच्या टायमाला, मग त्याच्यात त्याला नफा झाला आणि त्याला 2000 नफा झाला, मग त्यांनी हा माझ्यासाठी पण खाल्ला. कसा वाटला ते पण सांगा. काय करते की नाही तर माझ्या सपाट्या भरपूर असतात, तर मला खूप गरम होते, रोज बोलत असते मी मला पंखा आणायचा, पण मी आणत नव्हते. मग मम्मी माझ्यासाठी आणले. कसं चालू हा बटन खालच. हा तर कसा आहे पंखा नक्की सांगा, आवडला का नाही सांगा. मला तर खूप आवडला. आता इथे मी मटणाची भाजी करणार आहे, त्याच्यासाठी वाटण करत आहे. आता आपण इथे तवा ठेवलेला आहे, तव्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून पहिले हा कांदा चांगला आपल्याला परतवून घ्यायचा आहे. असा छान असा एकजीव व्हायला, थोडा असा जळायल्यासारखा व्हायला पाहिजे, असा परतवायचा आहे आपल्याला. म्हणजे गुलाबी कलरचा नाही तर त्याच्यापेक्षा जास्त थोडासा काळसर होतो ना तसा करायचा आहे. तर पाहू शकता बघा, मी अशा पद्धतीने कांदा हा भाजून घेतला आहे आणि आता तो काढून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपण तो जो तवा आहे त्या तव्यामध्ये खोबरं पण भाजून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपण आहे ना लसूण आहे, आलं आहे, ते सुद्धा मी सोबतच परतवून घेत आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. आणि आपण ही काळ्या मसाल्यातली भाजी करतो आहे, जशी गावाकडे करतात ना तशीच. तर बघा, आता ह्याचं वाटण करून घेणार आहे मी. आता आपण इथे कढई ठेवलेली आहे आणि इथं मी काय केले, मटण शिजवून घेतलेलं आहे. तर पाहू शकता आता आपण हे वाटण आहे तेलात परतवून घ्यायचे. जे मटण आहे आळणे म्हणतात किंवा खारी पाणी पण म्हणतात. तर आपण मटण शिजवायला काय केले, कुकरमध्ये कांदा जिरं हे फोडणीला टाकले. कांदा परतून झाल्यानंतर हळद आणि मटण टाकायचं. गरम पाणी टाकून 5-6 शिट्या घेतल्या आहेत, म्हणजे मटण शिजेपर्यंत. मटण शिजायला वेळ लागतो ना म्हणून पहिले कुकरमध्ये लावून घेतलेलं आहे. आणि आता आपण फक्त मसाला याचा तयार करतो आहे. वाटण छान परतून झालेलं आहे, त्यानंतर आपण मिरची पावडर, धनाजिरा पावडर, हळद, गरम मसाला सर्व चांगलं परतून घ्यायचे. आणि आता हे बघा, आपण घरचा जो काळा मसाला असतो ना घरगुती मसाला, हा टाकून घेतला आहे 1 चम्मच. कारण हा मसाला टाकला ना का भाजी खूप छान लागते खायला. आणि ते पण आपण बघा छान परतवून घेतलेलं आहे. आता जे शिजलेलं मटण आहे ते आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर आम्ही फक्त 2 जण आहोत खाणारे, तर आम्ही 1/2 किलोच मटण आणलेलं. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि जर जास्तीत जास्त शेअर पण करा, आवडल्यास लाईक करा. आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि चला आता भाजीला छान उकळी आलेली आहे मस्त 5 मिनटं. आता मी ओमला असं ना वाढून देत आहे. तर चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, परत भेटूया.